नागरिकांना त्रास होऊ नये, त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून अनलॉकमध्ये आपण गेलेलो आहोत आणि अनेक ठिकाणी दुकानं आणि बगीचे जे आहेत, उद्यानं जी आहेत ती उघडण्यात आलेली होती. मात्र नागरिकांची होणारी गर्दी आणि वाढता संसर्ग पाहता हा प्रशासनाला कठोर निर्णय घेण्याची पुन्हा एकदा वेळ येते आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. एकीकडे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलेलं असलं तरी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. मुंबईत 3,000 जास्त रुग्णसंख्या असलेल्या प्रभागांची संख्या वाढते आहे. तर आज मुंबई 11 प्रभागांमध्ये 3,000 अधिक कोरोना रुग्ण आहेत आणि त्यामध्ये घाटकोपर, मुलुंड, बांद्रा पूर्व, मालाड, अंधेरी पूर्व, पश्चिम, कुर्ला, भायखळा यांचा समावेश आहे. तर 2,000 जास्त कोरोना रुग्णसंख्या असलेल्या वॉर्डची संख्या जवळपास 15 झालेली आहे. यामध्ये चेंबूर, मानकुर्द, वरळी, कांदिवली यांचा समावेश आहे आणि ही वाढती कोरोना रुग्णांची संख्या नक्कीच चिंता वाढवणारी आहे. तर मुंबईहून आमचे प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्यासोबत आहेत, थेट स्वातीकडे जाऊयात. स्वाती, आपण पाहतोय दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होतानाच दिसतीये, त्यामुळे आता एकूण रुग्णसंख्या किती आहे त्यानुसार सुद्धा प्रभागांची आता विभागणी करण्यात आली आहे, काय सविस्तर माहिती आहे? खरं तर रुग्णसंख्या सापडल्यानंतर मग त्या प्रभागातली आकडेवारी वाढत जाते. आता मुंबईतली जर परिस्थिती बघितली, 60,000 टप्पा हा 2 दिवसांपूर्वीच ओलांडलेला आहे आणि अशात मुंबईतले सगळ्यात जास्त बाधित आपण प्रभागांची किंवा वॉर्डांची संख्या बघितली तर ती खूप जास्त आहे आणि 3,000 जास्त रुग्णसंख्या असलेले वॉर्ड जे आहेत म्हणजे प्रभाग आहेत तर ते 11 आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे की 11 प्रभागांमध्ये 3,000 जास्त रुग्ण आहेत. इनफॅक्ट 1-2 दिवसांमध्ये असं होणार आहे की काही वॉर्डांमध्ये 4,000 जास्त रुग्णसंख्या आहे. आपण जर बघितलं की अंधेरी ईस्टनं याआधीच 4,000 टप्पा पार केलेला आहे. धारावी, त्याचबरोबर माहीम आणि दादर हे जे भाग आहेत तो वॉर्ड म्हणजे जी उत्तर इथली पण रुग्णसंख्या काही दिवसात 4,000 टप्पा पार करणार आहे. तर मुंबईतले अवघे 2 असे वॉर्ड आहेत जिकडे 1,000 कमी रुग्णसंख्या आहे. उमरखाडी आणि म्हणजे बी वॉर्ड आणि सी वॉर्ड, मरीन लाईन्स आणि उमरखाडी या भागामध्ये 1,000 कमी रुग्ण आहेत. त्याचबरोबर मुंबईतले कंटेनमेंट आपण झोन बघितले म्हणजे मुंबईतल्या सील केलेल्या इमारती, सध्या सक्रिय अशा सीलबंद इमारतींची संख्या 5,205 आहे. तर मुंबईतल्या चाळी आणि झोपडपट्ट्या ज्या बंद करण्यात आलेल्या आहेत, चाळी आणि झोपडपट्ट्या म्हणजे आपण एका झोपडपट्टीचा एरिया आपण इमॅजिन करू शकतो तो केवढा असेल, तर साधारणतः अशा 834 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेनमेंट झोनमध्ये आहेत. मुंबईतली रुग्णसंख्या वाढते आहे, सातत्यानं वाढते आहे आणि त्याचबरोबर जी शिथिलता मिळालेली आहे त्याचा लोक कुठे ना कुठेतरी गैरवापर करत आहेत का हेही बघणं गरजेचं आहे. राज्य सरकारने खरं तर मी यावर अधिक बोलण्यापेक्षा मी तुम्हाला जरा ही सकाळची दृश्य दाखवते हायवेची. जरा मागच्या बाजूला आपण जर बघितलं तर लक्षात येतं आहे की मुंबईच्या रस्त्यांवर आपापली वाहनं घेऊन येणाऱ्यांची संख्या आणि त्याचबरोबर खाजगी बसेसमधून बेस्टमधनं जाणाऱ्या प्रवाशांची संख्या खूप जास्त आहे. आजकाल म्हणजे साधारणतः मागच्या आठवड्याभरापासून मुंबईच्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर खूप मोठ्या प्रमाणात जाम व्हायला लागलेला आहे. हे यासाठी या बातमीमध्ये आपण सांगतोय की कुठे ना कुठेतरी मिळालेली शिथिलता जी आहे ती लोकांनी ज्या पद्धतीनं वापरली जाते त्यामुळेही रुग्णसंख्या वाढते आणि वॉर्डांमध्ये रुग्णांची भर पडते आणि म्हणूनच हे आपण आता दृश्य दाखवले की कशा पद्धतीने शिथिलतेचा वापर केला जातोय. महत्त्वाच्या कारणांसाठी बाहेर पडणाऱ्या लोकांची संख्या जर जास्त असेल तर विनाकारण बाहेर पडणाऱ्या लोकांची पण संख्या खूप आहे. अनेकदा 3 महिने झाले कंटाळा आला म्हणून बाहेर पडणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे आणि हे कुठे ना कुठेतरी लोकांनी टाळलं पाहिजे. कारण एवढी मात्र स्वाती, जिकडे आपल्याला रुग्णसंख्या वाढताना दिसतीये तिथे आरोग्य विभागानं किंवा महापालिकेनं काय आणखीन खबरदारी आणि उपाययोजना केल्यात? कोरोनाच्या बाबतीमध्ये आपण जर बघितलं तर धारावीसारख्या म्हणजे आपण जर चेंबूरचा पट्टा बघितला, मानखुरचा पट्टा बघितला तर इकडे आपल्याला बघायला मिळतं की ज्या झोपडपट्टी बहुल भाग आहेत तिकडे फीवर क्लिनिक घेतले जातात किंवा असे क्लिनिक घेतले जातात जे साधारणतः सर्दी, खोकला किंवा न्युमोनिया अशी जी लक्षणं आहेत त्यांचे स्वॅब टेस्ट केलं जातं किंवा त्यांची चाचणी केली जाते. पण आता आपण एकूणच जर बघितलं की असे अनेक असिम्प्टोमॅटिक पेशंट्स आहेत म्हणजे ज्यांच्यात लक्षणं आढळत नाही, कदाचित मी आणि बाकी इतर कुणीही असं असू शकतं की जो पॉझिटिव्ह आहे पण त्याच्यात लक्षणं नाही आहे
म्हणून तो चेक करत नाही. पण मग अशामध्ये संसर्ग वाढत जातो, कारण लक्षणं दिसत नाही, त्यामुळे साहजिकच असं वाटत नाही की करोना आहे. आणि म्हणूनच हे जरी क्लिनिक्स घेतले तरी हे खूप महत्त्वाचं ठरतं की एखादा पॉझिटिव्ह पेशंट असेल तर त्याला तात्काळ रुग्ण उपलब्ध त्याला हॉस्पिटल उपलब्ध करून देणं, बेड उपलब्ध करून देणं, आणि त्याच्या घरातल्यांना कंटेनमेंट झोन, त्याच्या घरातल्यांना क्वारंटाईन करणं हे खूप गरजेचं आहे. पण ती प्रोसेस आता अत्यंत ढिलाईनं केली जाते हे नाकारता येणार नाही पालिकेलाही आणि राज्य सरकारलाही. म्हणाली धन्यवाद स्वाती या सविस्तर माहितीसाठी. तर मुंबईतून आमची स्वाती लोखंडे, आमची प्रतिनिधी, आपल्याला अपडेट्स देत होती. मुंबईतल्या सगळ्या घडामोडी जाणून घेत राहणार आहोत आणि यानंतर वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर इतरही बातम्या पाहूयात. तेव्हा पाहत राहा न्यूज 18 लोकमत.